आज ओघे कालव्याचे पाणी वाटप कोलमडल्याने ऐन हंगामात कांदा पिकाला पाण्यामुळे चांगला झटका बसला असून पाणी तालुक्यातील पाटळी आळे येथील कांदा उत्पादक शेतकरी किसन नारायण थोरात यांचे 2 एकर तर भाऊ लिंबाजी येवले यांचे 1 एकर कांदे पाण्याविना जळून चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निघून जात आहे. 10 फेब्रुवारीला पिंपळगाव जोग्याचे आवर्तन सोडले, परंतु पारनेर तालुक्यातील कळस, पाडळी आळे, अळकुटी, शेरी, रांधे, पाबळ, लोणी मावळा गावांना कमी प्रमाणात आवर्तन देण्यात आले. पाणी चालू असतानाच पुणे जिल्ह्यातील रानमळा बेला परिसरात वळवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अळकुटी येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचे हक्क देताच पाटबंधारे कार्यालयाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाला पाटबंधारे विभाग जबाबदार आहे का असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून एप्रिलला आवर्तन देण्याऐवजी 25 मार्चला आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. प्रतिनिधी भगवान श्री मंदिलकर, मायभूमी न्यूज, निघोज. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.